बुलडाणा 12,000 रुपये क्विंटल विकणारा कापूस यंदा 7,000 मागील वर्षी एप्रिल मे व जून महिन्यात कापसाला 12 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता, पण यंदा कापसाला 7,000 भाव आहे। मागील वर्षीपेक्षा यावर्षी रासायनिक खताचे भाव वाढलेत, मजुराच्या खर्चात वाढ झाली, कीटकनाशक औषधीचे दर वाढले, पण कापसाचे भाव वाढले नाहीत। यंदा मात्र कापसाला 6 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कर्ज कसे फेडावे, शिवाय कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजुरी सुद्धा निघत नाही व स्वतः व कुटुंबाचे उदरनिर्वाह कसा करावा आणि पुढील हंगामाची मशागत कशी करावी या पेचात कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे। कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। अशातच कर्जाच्या वसुलीसाठी सावकार आणि कापूस वेचणारे मजूरही मजुरीचे पैसे मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारावर येत आहेत, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी डबघाईस आलेला आहे। मागील 3 ते 4 वर्षात कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नव्हता, पण गेल्या 1-2 वर्षात कापसाला उच्चांकी दर मिळतील अशी शेतकऱ्यांना आशा होती, परंतु कापसाचे भाव वाढण्याऐवजी घटत गेले व आता व्यापारी 6 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल कापसाची खरेदी करत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्च निघालाच नाही व उत्पादन घेण्यासाठी कर्ज काढले ते कसे भरावे व मजुरांना त्यांची मजुरी कशी द्यावी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत। मी लासुरा बुजुर्ग येथील शेतकरी शिवाजी शेषराव जवंजाळ, आमचा कापूस विकायचा बाकी आहे। आता 6 महिना म्हणजे संपत आला, समजा पेरणीचे दिवस जवळ आले, खत कशाने आणा, बिजवाई कशाने आणा, सर्व विचार पडला आहे। आणखी म्हणजे बँक कापूस न विकल्यामुळे बँक भरू शकलो नाही, आता बँक उभी करत नाही दारात। सर्व एकंदरीत कापसाचं असं झालं की मागच्या वर्षी चांगला भाव भेटला, त्यामुळे आम्ही सोयाबीन वगैरे इतर पिकाले सोडून कापसाला प्राधान्य दिलं, त्यामुळे कापूस म्हणजे साधारणतः पीक बरं झालं, पण भाव नाहीत। मागच्या वर्षीच्या भावाच्या तुलनेत यावर्षी 6,000 ते 6,500 रुपयानं जे आहे कापूस द्यायलाही जीव तुटतो। दुसरी गोष्ट, जीव तुटला तर काही नाही, पण त्याचा म्हणजे उत्पादन खर्चही वाढलेला आहे, मजुरी वाढलेली आहे वेचण्याची, म्हणजे खत, बिजवाई, फवारे, एकंदरीत तो 6,500 रुपये क्विंटलच घरातच विकत पडून राहिला। तर आता हे पुढील भविष्य म्हणजे कठीण आहे शेतकऱ्याचं। काय मागणी आहे तुमची? आता सरकारला तर एकच मागणी आहे की बा कापसाला जास्तीत जास्त भाव देऊन शेतकऱ्याच्यावर आलेलं हे आर्थिक संकट दूर करावं। आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार जो PM किसान योजनेचा 6,000 रुपये वर्षाचा हप्ता देत म्हणजे आर्थिक मदत देत आहे, त्याच्याऐवजी अशा योजना राबवल्यापेक्षा आमच्या कष्टाच्या शेतमालाला भाव मिळावा अशी एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी आहे, आणि ते सरकारनं पूर्ण करावी। कारण की 6,000 रुपये वर्षाचे देऊन म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखा एक प्रकार होत आहे। तरी सरकार मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्ही घामानं कष्टानं मिळवलेला जो शेतमाल आहे पिकवलेला, त्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, हे एक शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे। मी लासुरा बुजुर्ग येथील शेतकरी मधुकर रघुनाथ ढोले। मागच्या वर्षी कापसाला 12 ते 15,000 रुपये भाव होता, त्या आशेने हा कापूस आम्ही पेरला। कापसाचे फवाऱ्याचे म्हणजे रासायनिक फवाऱ्याचे भाव बी खूप वाढले, खताचे भाव खूप वाढले, त्याच्यामुळे ते ज्या आशेने आम्ही कापूस पेरला, मागच्या वेळेस 15,000 भाव होता, 12 ते 15,000, तर याही वर्षी असं वाटलं की 12 ते 15,000 भाव भेटेल, पण भाव काही भेटला नाही। भाव हा 6,000 पुढे आणि 7,000 आतच खेळून राहिला। आणि खताचे भाव इतके वाढले की 1,700-1,800 रुपयाची एक बॅग, 3-3 बॅगा एका एकराला द्यावे लागतात। आणि पाणी भरपूर झाल्यामुळे कापसातही म्हणजे उत्पादनही कमी झालं, 3 ते 4 क्विंटलच झालं। त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की पेरणी पाणी जवळ आली, पण कापसाले भाव नसल्यामुळे कापूस विकू शकलो नाही, बँका भरू शकलो नाही, त्यामुळे आता पुढचं पेरायचं कसं, मुलांचं शिक्षण करायचं कसं, मुलीच्या लग्नाची काळजी काय करायचं, अशा या परिस्थितीत आम्ही शेतकरी येऊन पोहोचलो आहे। काय करायचं काही समजून राहिलं नाही। बाहेर जर ठेवला तर वारं उधाणाचे पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे घरातच हा कापूस पडून आहे, त्याची अडचणही खूप आहे, त्याच्यामुळे रोगराई खूप वाढली, त्याच्यावर म्हणजे
अंगाला खास सुटते त्याच्यामुळे, अशी हे परिस्थिती आहे। आता काय करायचं काही समजत नाही।